नमस्कार, प्राध्यापक डॉक्टर भागवत शिंदे आज आपणा सर्वांसमोर एक कविता सादर करतो आहे. आपणा सर्वांना माहिती आहे की आज राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती. खरं तर गांधींच्या बाबतीत सांगावं तेवढं कमीच आहे. आपण बघतो की सामान्य माणसांची ओळख ही एखाद्या देशाचा नागरिक म्हणून ओळखली जाते, परंतु गांधी हा असा एक माणूस होता की त्यांची ओळख ही केवळ भारताचे नागरिक म्हणून नव्हे तर गांधींचा भारत म्हणूनही खूप प्रसिद्ध अशी ओळख आहे त्यांची. याशिवाय गांधींचं इतर कार्य आपण सर्व जाणताच आपणा सर्वांना माहिती आहे की 30 जानेवारी 1948 रोजी आपल्यातल्या एका मातेफिरूनं गांधीजींची हत्या केली आणि मग 1948 पासून ते आज 2020 हा जवळजवळ 72-73 वर्षांचा कालावधी, आणि या कालावधीमध्ये आपल्याकडं गांधी विचारांचं नेमकं काय झालं, गांधी तत्वज्ञानाची आपली काय स्थिती आहे, तर ती आपणा सर्वांसमोर कवितेतून सादर करतो आहे. आशा आहे की आपणा सर्वांना ती आवडेल. कवितेचं नाव आहे बापूजी तुम्ही म्हणालात. बापूजी तुम्ही म्हणालात, बुरा मत बोलो, बुरा मत देखो, बुरा मत सुनो. बापूजी तुम्ही म्हणालात, बुरा मत बोलो, बुरा मत देखो, बुरा मत सुनो. बापूजी खरं सांगू, आमच्या विकारवश मनाला यातलं काहीच जमलं नाही. बापूजी खरं सांगू, आमच्या विकारवश मनाला यातलं काहीच जमलं नाही. मग आम्ही तुमच्या 3 माकडांची चेष्टा करायला सुरुवात केली, नियात आमचाच माकड कधी झाला ते आम्हालाही कळेनासं झालं आहे बापूजी. नियात आमचाच माकड कधी झाला ते आम्हालाही कळेनासं झालं आहे बापूजी. बापूजी तुम्ही म्हणालात, अहिंसेनेच हिंसेवर विजय मिळवता येईल म्हणून. बापूजी तुम्ही म्हणालात, अहिंसेनेच हिंसेवर विजय मिळवता येईल म्हणून. पण आमच्यातल्या हिंसा पंडितांना तुमचं अहिंसेचं अजरामर तत्वज्ञान कधी मानवलंच नाही बापूजी. पण आमच्यातल्या हिंसा पंडितांना तुमचं अहिंसेचं अजरामर तत्वज्ञान कधी मानवलंच नाही बापूजी. तेव्हा मजबुरी का नाम महात्मा गांधी म्हणत त्यांनी तुमच्या अहिंसा तत्वाला हरताळ फासायला सुरुवात केली. नि तुमच्या जन्मभूमीतून देशभर राम रहीमच्या नावावर पावलोपावली हिंसेचे सुरुंगही पेरून ठेवलेत बापूजी. हिंसेचे सुरुंगही पेरून ठेवलेत बापूजी. बापूजी तुम्ही म्हणालात, देवाला कुठलाही धर्म नसतो म्हणून. बापूजी तुम्ही म्हणालात, देवाला कुठलाही धर्म नसतो म्हणून. पण आम्ही तर धर्माच्या नावाने देवांची अक्षरशः रांगच उभी केली बापूजी. पण आम्ही तर धर्माच्या नावाने देवांची अक्षरशः रांगच उभी केली बापूजी. या गर्दीत हजारो निष्पाप निरापराधांचे रोजच बळी जात आहेत बापूजी. या गर्दीत हजारो निष्पाप निरापराधांचे रोजच बळी जात आहेत बापूजी. पण कोणा बाबा बुवा बापू वा अम्मा दिदींना याची फिकीरच नाही आहे बापूजी. याची फिकीरच नाही आहे बापूजी. जो तो आपल्या कर्माने मरतो म्हणत आजही बळीलाच बकरा बनवलं जात आहे बापूजी. आजही बळीलाच बकरा बनवलं जात आहे बापूजी. बापूजी तुम्ही म्हणालात, कोणाही महात्म्याचं वचन देखील बुद्धीच्या कसोटीवर घासून पुसून स्वच्छ करावं, आणि मगच त्याच्या स्वीकार अथवा त्यागाचा निर्भयपणे निर्णय घ्यावा म्हणून. बापूजी तुम्ही म्हणालात, कोणाही महात्म्याचं वचन देखील बुद्धीच्या कसोटीवर घासून पुसून स्वच्छ करावं, आणि मगच त्याच्या स्वीकार अथवा त्यागाचा निर्भयपणे निर्णय घ्यावा म्हणून. आमच्यातले डॉक्टर दाभोळकर, गोविंद पानसरे, डॉक्टर कलबुर्गी हेच तर करत होते बापूजी. आमच्यातले डॉक्टर दाभोळकर, गोविंद पानसरे, डॉक्टर कलबुर्गी हेच तर करत होते बापूजी. पण त्यांनाही तुमच्याच मौतीनं निर्दयतेने मारलं गेलं बापूजी. पण त्यांनाही तुमच्याच मौतीनं निर्दयतेने मारलं गेलं बापूजी. तुमच्या हत्येवेळी अवघा देश रस्त्यावर उतरला होता बापूजी. तुमच्या हत्येवेळी अवघा देश रस्त्यावर उतरला होता बापूजी. पण आता चित्र खूपसं बदललं आहे. पण आता चित्र खूपसं बदललं आहे. दबक्या आवाजात झालं ते बरंच झालं म्हणत नथुरामाचं मंदिर उभारण्याचा घाटही घातला जातोय बापूजी. नथुरामाचं मंदिर उभारण्याचा घाटही घातला जातोय बापूजी. एवढंच नाही बापूजी, कालपर्यंत देशद्रोही असलेला नथुराम रातोरात देशभक्त झाल्याच्या वार्ताही सगळीकडे फिरू लागल्यात बापूजी. देशभक्त झाल्याच्या वार्ता सगळीकडे फिरू लागल्यात बापूजी. बापूजी तुम्ही म्हणालात, ही पृथ्वी प्रत्येकाची गरज भागवेल, पण कोणा एकाचीही हाव भागवण्यास मात्र ती असमर्थ आहे म्हणून. बापूजी तुम्ही म्हणालात, ही पृथ्वी प्रत्येकाची गरज भागवेल, पण कोणा एकाचीही हाव भागवण्यास मात्र ती असमर्थ आहे म्हणून.
इथेही आम्ही तुमची निराशाच केली बापूजी, ने हजारो लाखो वंचितांच्या गरजांना राम भरोसे ठेवून काहींच्या इच्छा पूर्तीसाठी इथलं जल जंगल जमीन ने आता तर आकाशही घाण टाकायला सुरुवात केली बापूजी, आता तर आकाशही घाण टाकायला सुरुवात केली बापूजी. बापूजी तुम्ही म्हणालात या जगाला शिकवण्यासारखं नवं असं माझ्याकडे काहीही नाही आहे. बापूजी तुम्ही म्हणालात या जगाला शिकण्यासारखं नवं असं माझ्याकडे काहीही नाही आहे, सत्य आणि अहिंसा हे पर्वतरांगा इतकीच प्राचीन आहेत म्हणून, सत्य आणि अहिंसा हे पर्वतरांगा इतकेच प्राचीन आहेत म्हणून. तुमच्या या वचनाचा आम्ही काय अर्थ लावला माहीत नाही बापूजी, एका झटक्यात आम्ही तुम्हाला स्वच्छतेचे अग्रदूत बनवून टाकलं. तुमच्या या वचनाचा आम्ही काय अर्थ लावला माहीत नाही बापूजी, एका झटक्यात आम्ही तुम्हाला स्वच्छतेचे अग्रदूत बनवून टाकलं. आता येणाऱ्या पिढ्या तुम्हाला स्वच्छता दूत म्हणून ओळखतील की आणखी कुठल्या उपाधीनं तुमचा गौरव करतील, काहीच कळेनासं झालं आहे बापूजी, काहीच कळेनासं झालं आहे बापूजी. थँक्यू, धन्यवाद.